कराडमध्ये मांडूळ जातीच्या सर्प तस्करी प्रकरणी दोघांना अटक केली आहे. 30 लाख रुपये किमतीचे एक रेड सँडबो जातीच्या मांडूळासह दोघा जणांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलंय. कराडच्या मालखेड गावाच्या हद्दीत मांडूळाची तस्करी करणाऱ्या पांडुरंग भगवान शिंदे आणि जयवंत शंकर ताटे या दोघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून सुमारे 30 लाख रुपये किमतीचा एक रेड सँडबो जातीचं मांडूळ आणि एक दुचाकी असा सुमारे 30 लाख 30 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दोन्ही मांडूळ जातीचा साप याची तस्करी करण्यासाठी येणार आहे. या माहितीची शहानिशा करून आम्ही बातमीदारासह आमचं पोलीस पथक घेऊन त्या ठिकाणी जाऊन ट्रॅप लावला असता सदर ट्रॅपमध्ये संशयित दोन इसम त्यांच्या डिस्कवर मोटरसायकलसह मिळून आले. सदर इसमाकडे शहानिशा केली असता शहानिशा करत असताना त्या इसमांच्या जवळ एक डबा मिळून आला प्लास्टिकचा. त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये मांडूळ जातीचा सर्प मिळून आला. सदर सर्प मिळून आल्यानंतर आम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून सदर सर्प हा मांडूळ असल्याची खात्री करून घेतली. सदर सर्प मांडूळ असल्याची खात्री झाल्यानंतर दोन आरोपीसह आम्ही पोलीस ठाण्यास येऊन सदर दोन्ही आरोपींवरती गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. सदर सर्पाबद्दल अधिक माहिती घेतली असता सदर सर्प हा जागतिक बाजारपेठेत त्याची मोठी किंमत आहे आणि त्या मोठ्या किमतीच्या आशेपोटी सदर आरोपींनी सदर सर्प हा याची तस्करी करण्यासाठी आणला होता.